मंडळी जय जवान जय किसान, आज आपण तडसर वांगी या ठिकाणी आलेलो आहे आणि दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी आजचं या ठिकाणी भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे आणि या मैदानाचं एक नंबरचं बक्षीस आहे स्प्लेंडर गाडी. आपल्या बरोबर कमिटी आहे, तसेच या भागातील प्रसिद्ध समालोचक विजय यादव रामापूरकर ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मैदानाची संपूर्ण आढावा फाटी संदर्भात किंवा मैदान कसं होईल या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण आज या तडसर वांगी या ठिकाणी आलेलो आहे. शेजारी सोनहिरा कारखाना आहे. सोनहिरा कारखान्यापासून साधारणतः 1/2 किलोमीटर वरती रोडच्या लगतच ही फाटी आहे आणि आपण फाटीचं संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. दादा नमस्ते. नमस्कार. काय मैदानाचं कसं नियोजन राहील किंवा काय? पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार माननीय विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम, तसेच सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन शांताराम बापू कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही मैदान मध्ये आयोजन केलेलं आहे. मैदान प्रथम क्रमांक आहे स्प्लेंडर गाडी, द्वितीय डिलक्स गाडी, तृतीय क्रमांक आहे 31,000, चतुर्थ 21,000, पंचम 11,000 आणि 6वा क्रमांक आहे 7,000 रुपये. एक आदत एक बैल मैदान आयोजित केलेलं आहे. आता फाटीचा साधारण पल्ला किती आहे? आपले पल्ला साधारण 800 फूट आहे. आणि मैदान व्यवस्थित म्हणजे आता कसं झालंय बैलगाडी संघटनेचा आणि पारदर्शक होणार आणि सगळ्यात महत्वाचा नियम वाटपी म्हणजे आम्हीच एक नियम केलेला आहे. खाली आम्ही काय करणार आहे, सुट्टीला पाईप टाकणार आहे, तो गावातला असो किंवा परगावचा असो कोणी असो, त्या पाईपच्या जो माग सुटल भले पाईपच्या पुढे सुटून तो पुढे 2 छाकड्यानं लागून दे, पण जो 2 नंबरला उतरल पाईपच्या मागनं सुटून त्याला निकाल दिला जाईल. मग तो गावाचा वैयक्तिक आमची जरी स्वतःची गाडी असली तरी त्याच गाडीला निकाल दिला जाईल. आणि दुसरा मुद्दा असा की एखादा ड्रायव्हर शेपूट चावताना गावला तर ती गाडी पूर्ण बादच केली जाईल. आता साधारण मैदान आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय, मैदानात काय रोलिंग वगैरे याच्यावरती होणार आहे का? उसाचं रान आहे. हो, आदल्या दिवशी आम्ही पाणी मारून रोलिंग वगैरे करून फाटे एकदम पळायसाठी म्हणजे एक नंबर फाटी करणार आहे. आता फाट्या तर चांगल्या टाकलेल्या, काय अडचण नाही. आणि थांबायला सुद्धा मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून समोर बघू शकताय, थांबायला भरपूर जागा आहे. साधारणतः 300-400 फुटाच्या वरती जागा आहे. 700 फूट जागा आहे पुढे थांबायला. साधारण 700 फूट जागा आहे म्हणजे त्या लिंबाच्या झाडापर्यंत समोर थांबायला सुद्धा जागा आहे. बऱ्यापैकी एक बांध आहे, पण तो बांधाचं काय? नाही, तो बांध काय करणार आहे, मी ती बांध पूर्ण सफाई करणार आहे जेसीबी. बऱ्यापैकी मित्रांनो पुढे थांबायला पण जागा आहे. आणि दादा किती वाजता मैदान चालू होईल किंवा नोंदणी संदर्भात? मैदान नोंद सकाळी 8 वाजता चालू होईल, 9 वाजता पहिला फेरा पळाय जाईलच आणि बरोबर 12 नोंद बंद म्हणजे बंदच होणार. आणि प्रवेश फी वगैरे? प्रवेश फी 1,000 रुपये ठेवलेली. प्रसिद्ध समालोचक आहेत, या भागामध्ये भरपूर चांगलं समालोचन करण्याचं काम करतात. विजभाव, काय मैदानाविषयी किंवा कसं मैदान होईल? आता सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु ऐकायला माणसासनी वेळ नाही, त्यामुळे थोडक्यात सांगतो. एक वांगी ग्रामस्थांच्या वतीनं सुंदर असं मैदानाचं इथं आयोजन केलेलं आहे. सोनहिरा कारखान्याच्या बाजूलाच, म्हणजे सोनहिरा कारखान्याच्या इकडल्या बाजूला रोड लगतच एक सुंदर असं मैदानाचं नियोजन केलेलं आहे दिनांक 7 जानेवारीला. बाळासाहेब कदम, विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत आणि एक बैलचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. 9:00 मैदान चालू होईल आणि विशेषतः सर्वांनी लवकर या, म्हणजे वेळेत मैदान होईल, वेळेत मैदानाचा फायनल होईल. दुसरी गोष्ट, कुठल्याही बैलगाडी मालका होईल ते अन्याय होणार नाही. खाली झेंड्याला पट्टी टाकलेली आहे, पट्टीच्या पुढे पाय जर आला तर पुढे गाडी निकाल दिला जाणार नाही. आणि वर या ठिकाणी 2 कॅमेरे, खाली सुद्धा कॅमेरा असणार आहे. सर्वांनी लवकर येऊन या मैदानाला सहकार्य करायचं आहे आणि नोंद वेळेत करा. चिट्ट्या बैलगाडी मालकांची असते, सगळ्या चिट्ट्या बैलगाडी मालकांची असते काढल्या जाणार आहेत. कुठलाही वांगी ग्रामस्थ किंवा कुणाच्याही असते चिट्टी काढली जाणार नाही, सगळ्या बैलगाडी मालकांची असते चिट्ट्या काढल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकर या आणि मैदानाची शोभा वाढवा. मैदानाला आता झेंडा पंच किंवा असं समालोचक कोण असणार? समालोचक मी आहे आणि माझ्यासोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य सुनील मोरे सरकार पेडगावकर आहेत आणि झेंडा पंच आपले सलीम मोला आणि तोंडोलीचे आहेत. आणि लाईव्हच्या बाबतीत म्हटलं तर पवन पित्री लाईव्ह, आपले पवन यादव आहेत. असं नियोजन, चांगलं नियोजन आहे, सर्वांनी लवकर येऊन सहकार्य करावं एवढीच विनंती. आता गाड्या इकडून यायचं म्हटलं खालून तर गाड्यांना वाट नाही, कुठून बैल? आता काय केलेलं आहे, इथं खाली हायवे, हायवे लगत आम्ही काय म्हणजे इकडे वर याला वाट ठेवलेली नाही. वाट कारखान्याच्या 2 नंबरचं गेट आहे, तिकडून वर यायचं आहे. वर भरपूर 700-800 फूट जागा आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडं म्हणजे वांगीकडं पोलूसकडं भागाकडे येणाऱ्या लोकांसाठी पोलीकडे इकडं हे आहे आपला कॅनॉल आहे, कॅनॉल वरून आंबक रस्त्याकडे जायचं आहे, तिथं कंपोर्ट खताचं हे आहे, तिथून आत यायचं आहे म्हणजे समोर इकडं.
हा बॅनर लावणारच आहे, काय अडचण नाही. बक्षीस आता कसं केलेलं आहे, पहिल्या क्रमांकाला स्प्लेंडर गाडी ठेवलेली आहे, दुसऱ्या क्रमांकाला डिलक्स गाडी आहे, तिसरा क्रमांक 41,000 आहे, चौथा क्रमांक 31 आहे, पाचवा 21, सहावा 15, सातवा 10 आणि आठवा क्रमांक 7,000 असणार आहे. आणि प्रवेश फी 1,000 रुपये ठेवलेले आहे. सर्वांनी लवकर येऊन सहकार्य करा, बक्षीस या ठिकाणी गाड्या आपल्याला मिळतील आणि बक्षीस रोख स्वरूपात सुद्धा मिळेल, काय अडचण नाही. साधारण मैदान असं उसांच्या मधीच आहे, बागायती क्षेत्रात विहीर वगैरे नाही, इथं काय विहीर वगैरे नाही. आणि जरी कुठं इथं जवळपास असेल तर त्याची व्यवस्था केली जाणार आहे, टॉल्या वगैरे लावून. हा टॉल्या वगैरे लावून नाही काय करणार आहे. पूर्ण बाजू आहे, कारण काय इकडे घर चार एक घर आहे, ही पूर्ण साईड बॅरिकेड मारणार आहे संपूर्ण संपूर्ण. आणि ही जी साईट आहे ही निम्म्यापर्यंत बॅरिकेड मारणार आहे. मित्रांनो बघा, एक तशी बैल याच्यामध्ये बऱ्याच बऱ्यापैकी बैलगाडी मालक आहेत, त्यांना माहिती आहे की बैल कसा पळाला पाहिजे किंवा बैलावर कसा अन्याय नाही झाला पाहिजे. मैदान एकदम चांगलं घेतील अशी अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मैदानाला बरोबर सकाळी 7 जानेवारीला सर्वांनी किती वाजता आपली 9 पहिला गट पळणार आहे मित्रांनो, त्यामुळं मैदानाला लवकर या आणि मैदानाची शोभा वाढवा. तुम्हाला फाटे परत एकदा दाखवतो, जरी हे लोटर केलेलं रान असेल म्हणजे ऊस आहे, आता बागायत क्षेत्र आहे, बागायत क्षेत्र असल्यामुळं जरा जागेचा अडचण असते. ऊसाचं रान लोटर केलेलं असलं तरी फाट्या बऱ्यापैकी सगळं टाकलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, 13 फुटाची फाटी म्हणून आयोजक सांगतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती रोलिंग करणार आहेत, पाणी मारून रोलिंग करणार आहे. येत्या 2 दिवसात तुम्हाला तोही ड्रोननं काढलेला व्हिडिओ आपल्याला आयोजक पाठवणार आहेत, तो मी युट्यूब किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रसारित करीन. आणि सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा अशी विनंती करतो. थांबतो, जय जवान जय किसान.